या संपूर्ण विषयावर अविनाश आणि अमित भोसले यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधला, प्रत्यक्ष भेटही घेतली, मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांना लेखी पत्रही दिलं. आमच्या या 15 दिवसांहून अधिकच्या पाठपुराव्यानंतर अखेर भोसले यांच्याकडून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण मिळालं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं प्रतिक्रिया देता येणार नाही असं त्यांनी या पत्राद्वारे कळवलं आहे. भोसले यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूया. आपल्या दिनांक 31/7/2015 ईमेलला अनुसरून आमच्या संबंधित बातमी संदर्भात स्पष्टीकरण खालील प्रमाणे. सदर प्रकरणात अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध आम्ही अपर आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. सदर अपिलाचे कामी अपर आयुक्त पुणे यांनी अपर जिल्हाधिकारी यांचे हुकुमास स्थगिती दिली आहे. सबब सदरील विषय हा न्यायप्रविष्ट आहे. सबब आपल्या प्रश्नावलीतील प्रश्नांना उत्तरे देणे संयुक्तिक होणार नाही ही विनंती. तसेच आम्ही दाखल केलेल्या अपील मेमोची प्रत व त्यावरील स्थगिती हुकुमाची प्रत आपल्या माहितीसाठी सोबत पाठवत आहे. अपर आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आलेल्या अपिलावर आता येत्या 17 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.